नमस्कार। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह एकचा पहिला भाग पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण पाच उदाहरणं पाहिली होती। यामध्ये आपण पुढची पाच उदाहरणं पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या। ओके। प्रश्न क्रमांक सहा, संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक एक आहे आणि ए पासून सात एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा असं म्हटलेले डावीकडे किंवा उजवीकडे, तर दोन्ही बाजूकडच्या बिंदूचे निर्देशक काढायचे। ए पासून सात एकक अंतरावर असलेल्या डावीकडील आणि उजवीकडील बिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला। तर या ठिकाणी समजण्यासाठी मी एक संख्या रेषा काढलेली आहे आणि या संख्या रेषेवर ए चा निर्देशक एक दाखवलेला आहे आणि तिथून सात एकक अंतरावरती एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकक अंतरावरती आपण डी बिंदू घेतला, बरोबर आहे? बघा, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात एकक अंतरावरती आपण डी बिंदू घेतलेला। तसंच सात एकक अंतरावरती आपण डावीकडे सी बिंदू घेतलेला आहे, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात। ओके। आता उजवीकडचा भाग पहिल्यांदा पाहूया। ए च्या उजवीकडे सात एकक अंतरावरती डी बिंदू आहे असं म्हणलं, तर मग एडी अंतर किती झालं? सात एकक झालं। एडी अंतर किती आहे? सात एकक आहे। परंतु ए ते डी हे अंतर आपण कसं काढतो? तर मोठ्या बिंदूचे निर्देशक वजा लहान बिंदूचे निर्देशक। उजवीकडचा बिंदू असतो तो त्याचा निर्देशक मोठा असतो, म्हणजे डी चा निर्देशक मोठा असणार आहे, म्हणून डी चा निर्देशक वजा ए चा निर्देशक। पण डी चा निर्देशक आता एडी अंतर सात आहे, डी चा निर्देशक आपल्याला काढायचा आहे, वजा ए चा निर्देशक एक आहे, म्हणजे डी चा निर्देशक वजा एक बरोबर सात हे अंतर झालं। हे वजा एक इकडे आणलं तर काय होणार आहे? सात अधिक एक बरोबर डी चा निर्देशक, म्हणजे डी चा निर्देशक किती झाला? सात आणि आठ एवढा झाला, बरोबर आहे? या डी चा निर्देशक आपण आठ काढून घेऊ। आता डाव्या बाजूला, डाव्या बाजू बाजूचा बिंदूचा निर्देशक हा नेहमी लहान असतो, नीट लक्षात घ्या। आता ए सी हे अंतर किती आहे? सात आहे, बरोबर? सात आहे म्हणजे डिस्टन्स ए सी आपण कसं काढतो? तर मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक, मग मोठ्या बिंदूचा निर्देशक म्हणजे कोणाचा निर्देशक? ए चा निर्देशक वजा सी चा निर्देशक, मग ए चा निर्देशक किती आहे? एक वजा सी चा निर्देशक, तो काढायचा आहे आपल्याला, पण त्याच्यातला अंतर किती आहे? सात आहे, म्हणजे सात बरोबर ए चा निर्देशक एक वजा सी चा निर्देशक, म्हणजे वजा सी चा निर्देशक बरोबर सात वजा एक, म्हणजे किती आले? सहा। वजा सी चा निर्देशक बरोबर सहा आले, हे वजा सी आहे, याचं वजा चिन्ह आपण या सहाला देऊया, म्हणजे सी चा निर्देशक बरोबर ऋण सहा आले, बरोबर? लक्ष झालं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने सहावं गणित व्यवस्थितपणे समजून घ्या, लिहून घ्या। पहिल्यांदा लिहून घ्या। आता प्रश्न क्रमांक सात मध्ये काय म्हटलंय? पुढील विधाने सशर्त स्वरूपात द्यायचे, म्हणजे जरतरच्या स्वरूपात द्यायचे, बरोबर? आता पहिलं विधान काय? प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो। दिलेली आकृती कशाची आहे? चौरस समभुज चौकोनाची, आणि ती आकृती काय असेल म्हणून सांगितलंय? चौरस असेल म्हणून सांगितलंय। जरच्या स्वरूपात कसं राहायचं? तर पहिल्यांदा दिलेली माहिती, जर दिलेला प्रत्येक चौकोन समभुज चौकोन असेल चौकोन असेल तर तो चौरस असतो। आता हेच विधान आणखी एका एक शब्द काढून पण लिहिता येईल आपल्याला, तर कुठला शब्द? जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो, म्हणजे हा शब्द जरी आपण काढून टाकला तरी चालणार आहे। जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो। दुसरं वाक्य काय म्हणलंय? रेषीय जोडीतील कोन,
परस्परांचे पूरक कोण असतात. आता या दोन रेषा उरल्या त्याच्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल, जर दिलेले कोण हे रेषीय जोडीतील कोण असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. जर दिलेले कोण रेषीय जोडीतील कोण असतील, रेषीय जोडीतील कोण असतील कोण असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. फक्त आपल्याला काय करायचं, जर तरच्या स्वरूपात मांडायचंय. लक्षात घ्या बाळांनो, एक बारकाचं उदाहरण असत. त्यानंतर त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. आता लगेच लक्षात येईल, जर दिलेली आकृती त्रिकोण असेल तर ती तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. बघा, जर दिलेली आकृती त्रिकोण असेल तर ती तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. पहिल्यांदा काय लिहिलं, दिलेली माहिती दिली ती आकृती कशाची त्रिकोणाची, आणि मग तिचं वर्णन लिहिलेलं. आता केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. बरोबर आहे, म्हणजे ज्याला दोनच विभाजक आहे त्याला मूळ संख्या म्हणायची. जर संख्येचे केवळ दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. अगदी सिंपल आहे, जर संख्येचे केवळ पुढचं आहे तसंच दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणतात. मला वाटतं सगळ्यांच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या आणि लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघा, पुढील विधानांचे व्यत्यासल्या म्हणजे काय करायचं, पूर्वार्ध असेल तो उत्तरार्धामध्ये आणायचं, उत्तरार्ध असेल तो पूर्वार्धामध्ये आणायचं. आता पहिल्या विधानामध्ये पूर्वार्ध काय बघा बरं, जर एखाद्या बहुभुज आकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल, हा झाला पूर्वार्ध. जर एखाद्या बहुभुज आकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल, आता उत्तरार्ध काय, तर ती आकृती त्रिकोण असते. आपण आता काय करायचं, उत्तरार्ध पहिला करायचा व्यत्यास. काय उत्तरार्ध लिहिणार, जर दिलेली आकृती त्रिकोण असेल, जर दिलेली आकृती किंवा बहुभुज आकृती त्रिकोण असेल तर, आता पहिला भाग, जर एखादी बहुभुज आकृती किंवा जर दिलेली आकृती दिलेली बहुभुज आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुज आकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते,
180 अंश मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, त्यानंतर आता दुसरं विधान काय बघा. दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतील. माता उत्तरार्ध घ्या पुढे. जर दिलेले कोण परस्परांचे कोटिकोण असतील, जर दिलेले कोण दिलेले दोन कोण परस्परांचे कोटिकोण असतील, कोटिकोण असतील तर त्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. विधान चुकीचं आहे. इथे 180 रेखे 90 पाहिजे. दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. जर दिलेले दोन कोण परस्परांचे कोटिकोण असतील तर त्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. ओके, त्यानंतर दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण एकरूप असतात. जर तयार होणारे संगत कोण एकरूप असतील तर बरोबर इकडे नीट लक्षात घ्या. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. मग आपण काय म्हणणार? जर दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. जर दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे किंवा होणारे संगत कोण एकरूप असतील तर काय? त्या दोन रेषा समांतर असतात. आणि शेवटचं विधान काय बघा. रे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. आता तर त्या संख्येला 3 भाग जातो हे विधान घ्यायचं पुढे. जर एखाद्या संख्येला काही शब्द आपल्याला घालावे लागले तरी चालेल. एखाद्या संख्येला 3 भाग जात असेल, 3 भाग जात असेल तर आता हे पहिलं विधान पूर्वार्ध घ्या. तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो. तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो. ओके, चारही विधान नीट लिहून घ्यायची आणि समजून घ्यायची. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा.
पुढे वेदनातील पक्षाने साधलेल्या म्हणजे आपल्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध शोधायचा, पूर्वार्धाला पक्ष म्हणायचं आणि उत्तरार्धाला साध्य म्हणायचं. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्यांचे तीनही कोण एकरूप असतात. आता पूर्वार्ध काय, जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील, जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील, तीनही बाजू एकरूप असतील बरोबर, तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. तर त्या त्रिकोणाचे, जरा थोडेसे आपण शब्द वाढूया म्हणजे अर्थ स्पष्ट होईल, त्या त्रिकोणाचे तीनही कोण एकरूप असतात. अशा पद्धतीने काही शब्द आपले आपले घातले तरी चालतील, पण तो अर्थ बदलला नाही पाहिजे. आता या ठिकाणी दुसरे विधान आहे, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे जर तरच्या स्वरूपात पहिल्यांदा आल्या त्याशिवाय आपल्याला पूर्वार्ध उत्तरार्ध म्हणजे पक्ष साध्य करणार नाही. पण जर शशार्थ विधान लिहा पाहिजे, आपण जर दिलेला चौकोन, जर दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन असेल, समांतर भुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे झालं सशर्त विधान. आणि असं सशर्त विधान झालं की आपल्याला पक्ष साध्य लगेच कळतं. जरचं वाक्य असेल ते पक्ष आणि तरचं वाक्य असेल ते साध्य. मग काय जरचं वाक्य बघा बरं, दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन असेल, जर दिलेला चौकोन, दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन असेल, समांतर भुज चौकोन असेल, हे काय झालं पक्ष झालं. आणि साध्य काय, काय असणार साध्य, तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. अशा पद्धतीनं हा नववा प्रश्न आपण नीट समजून घ्या. थोडं रिपीट करून ऐकायचं, एखाद्या वेळेला एखादा भाग नाही समजला, थोडं रिपीट करून ऐकायचं, तोच भाग पुन्हा रिपीट करून पाहायचा, म्हणजे मग ते समजून जातं. लिहून घ्या आणि वहीवर लिहून घ्यायचं आणि मग पाहायचं, वाचत वाचत ऐकायचं, म्हणजे लक्षात येतं. आता हा प्रश्न क्रमांक 10 हा तारांकित प्रश्न आहे, म्हणजे थोडस डोक्याला चालना द्यायची, आपल्याला थोडा विचार करायचा आणि नीट समजून घ्यायचं आहे. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढा आणि त्यावर पक्ष साध्य द्या बरोबर. आता प्रश्न क्रमांक पहिला, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. मग समभुज त्रिकोण काढले, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समभुज त्रिकोण आहे. समभुज कधी म्हणायचं, तिन्ही बाजू सारखी असतील त्याला समभुज म्हणायचं, तिन्ही बाजू सारखी असतील त्याला समभुज म्हणायचं. हा पण एक समभुज त्रिकोण आहे, हा पण एक समभुज त्रिकोण आहे बरोबर आहे. मग पक्ष काय होणार, तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर, एबीसी आणि पी क्यू आर हे कसले त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. आणि मग साध्य काय, तर हा समभुज त्रिकोण या समभुज त्रिकोणाचे समरूप दाखवा असं म्हटलंय. मग त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर दाखवा बरोबर आहे. समरूप त्रिची गुण ही बघा, हे काय झालं पक्ष, हे झालं साध्य, ही झाली आकृती. असा सुद्धा 3 मार्काला एक प्रश्न असतो, नीट लक्षात घ्या. आकृती आणि पक्ष साध्य लिहा, विधान दिलेलं असतं आणि आकृती पक्ष साध्य लिहा, असा सुद्धा प्रश्न असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न काय बघा, जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर
त्यापैकी प्रत्येक कोण हा काटकोण असतो. काटकोण मध्ये किती? 90 मापाचा. आता पहिल्यांदा आकृती आपण तयार केली, रेषीय जोडीतील कोण तयार केले बघा, ए सी डी आणि बी सी डी. रेषीय जोडीतील कोण म्हणजे एकाच रेषेवर तयार होणारे कोण, हे कसे कोण असते, असा असेल कसे असेल काही असतं माप असेल. पण जर समजा हे दोन्ही कोण जर एकरूप असतील रेषीय जोडीतील, तर तो प्रत्येक कोण आम्हाला काटकोण सांगायचा आहे. आता बघा पक्ष काय, बघा कोण ए सी डी आणि कोण बी सी डी हे दोन कोण कसले आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि त्याचबरोबर ते रेषीय जोडीतील कोण कसले रेषीय जोडीतील कोण आहेत, तर ते दोन्ही एकरूप आहे, एकरूप असतील म्हटलंय. मग कोण ए सी डी एकरूप कोण बी सी डी बरोबर. आता साध्य काय बघा, बरं हे दोन कोण एकरूप आहे, साध्य काय सांगितलं, तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोण असतो. प्रत्येक कोण म्हणजे हा कोण सुद्धा आणि हा कोण सुद्धा, म्हणजे माप कोण ए सी डी सुद्धा 90 अंशाचा आणि माप कोण बी सी डी सुद्धा 90 अंशाचा. म्हणून एकच विज्ञान लिहिलंय, माप कोण ए सी डी बरोबर माप कोण बी सी डी बरोबर 90 अंश, म्हणजेच काय तो काटकोण आहे हे सिद्ध करा. तर याला म्हणायचं साध्य, याला म्हणायचं पक्ष. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब. आता हा एक त्रिकोण दिलाय बघा, त्रिकोण एबीसी. या त्रिकोण एबीसीतल्या या ए सी नावाच्या बाजूवर बी मधून एक शिरोलंब काढलाय बी बिंदूतून, आणि ए बी नावाच्या बाजूवर सी बिंदूतून एक शिरोलंब काढलाय. आणि कधी काय म्हणजे दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील, हे दोन्ही शिरोलंब जर एकरूप असतील, तर त्या दोन बाजू एकरूप असतात, म्हणजे ज्याच्यावर शिरोलंब काढलाय तो, म्हणजे ए सी नावाची बाजू आणि ए बी नावाची बाजू एकरूप दाखवायला सांगते. मग आता पक्ष काय होणार, त्रिकोण ए बी सी मध्ये आकृतीची माहिती नाव लिहायचं, लक्षात घ्या माहिती लिहायची. त्रिकोण ए बी सी मध्ये बी डी लंब ए सी हा बी डी ए सी वर शिरोलंब काढतो आणि सी लंब ए बी, आणि त्याचबरोबर आणखी काय म्हणलंय, हा बी डी नावाचा शिरोलंब आणि सी नावाचा शिरोलंब दोघे जण एकरूप आहे. हे झाला पक्ष. आणि साध्य काय सांगितलं, तर त्या शिरोलंबासमोरच्या बाजू, त्या शिरोलंबावरच्या बाजू एकरूप. म्हणजे कुठली बाजू एकरूप असणार, आता या शिरोलंबाची बाजू म्हणजे ए सी आणि या शिरोलंबाची बाजू म्हणजे ए बी, म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू ए सी. तर अशा पद्धतीने आपण हा संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधला दुसरा भाग संपवलेला आहे. अतिशय व्यवस्थितपणे नीट समजून घ्या. या व्हिडिओबरोबर मी पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक पाठवणार आहे, याच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा लिंक पहा. आपण आत्तापर्यंत 9वीच्या गणिताचा एक भाग संपवलेला आहे, पण विज्ञानाचे दोन दोन धडे संपवलेले आहेत. वनस्पतींचं वर्गीकरण झालेलं आहे, त्यानंतर गतीचे नियम झालेले आहेत, ते सेमी इंग्लिशमध्ये पण तयार केलेले आहेत, लॉज ऑफ मोशन आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर इयत्ता 9वीच्या मुलांनी हे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना ते पुरवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे महत्त्वाचं, कारण मी 9वी आणि 10वीचे दोन्ही व्हिडिओ बनवत आहे. 10वीचे विशेषतः करून खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवत आहेत आणि 9वीचं आता काही पोर्शन डिलीट केलेलं आहे, त्यामुळे काही प्रमाणावर व्हिडिओ बनवत आहे, पण सगळा पोर्शन वर्षभरात सगळा पोर्शन घेतला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पुस्तकातलं दिलेलं एकही उदाहरण मी टाळत नाही, लक्षात घ्या. एकूणही उदाहरणं का करतोय, कारण बऱ्याच मुलांच्याकडे पुस्तकं नाहीत, बऱ्याच मुलांच्याकडे गाईड्स नाहीत, मग नंतर अभ्यासाला काही राहणार नाही, हेच तुमचं गाईड समजायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, म्हणजे तुमच्याकडे गाईड झाला. एकूण एक भाग अगदी पुस्तकातला समजावून सांगितलेला जो भाग वाचा आहे तो सुद्धा मी इथं समजून सांगतोय. म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहत गेला तर एखाद्याकडे पुस्तक नसेल तरी प्रॉब्लेम येणार नाही, कारण पुस्तकाच्या सगळ्या नोट्स मी इथे लिहिलेले असतील, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकदा 9वीच्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केला तर त्यांना 10वीपर्यंतचं सगळं भाग पाहायला मिळणार आहे. पुस्तकातला कोणताही भाग टाळलेला नसल्यामुळे तुम्हाला क्लासची सुद्धा गरज लागणार नाही विज्ञानाने गणिताला, बरोबर. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला जे वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे मला त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. ओके, अभ्यास करत राहा. थँक्यू, हॅव अ गुड डे.